सकाळी नऊ मिनिटे विठ्ठल नाम जप केल्याने रोगमुक्त होता येतं ता। भगवंताला आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे असे उद्गार विठ्ठल गुरव महाराज यांनी व्यक्त केले ते कोगनोळी येथील पूर्णानंद नगरातील मुरलीधर मंडपात सुरू असलेल्या गोकुळाष्टमी हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात चौथ्या दिवशी कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून बोलत होते यावेळी पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते विविध प्रकारची देणगी मिळाल्याबद्दल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मृदंग सात सुनील कडताराय आणि हरी अंबी यांनी तर गायन सात सूरदास गायकवाड वासुदेव आंबी शामराव पाटील मुकुंद वठारे यांनी केली यावेळी दत्ता परीट पंडित पाटील अण्णासो सांगरोळे हिंदूराव नागराळे सदाशिव लोखंडे दशरथ माळी सिद्धगोंडा कोळेकर प्रवीण सोळांकुरे सुनील अब्दागिरे मोहन संकेश्वरे संजय परीट कृष्णाबाई माळी उद्धव काजवे बटू शिंदे आनंदा डोंगळे तानाजी हळीजवाळे उदय कुंभार यांच्यासह कोगनोळी सुळगाव मत्तिवडे हनबरवाडी दत्तवाडी परिसरातील भाविक व वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अर्जुन हळीजवाळे यांच्या वतीने त्यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महान कारणसाठी कोगनोळीहून अनिल पाटील